नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. बांगलादेश संसदेच्या 17 युवा सदस्य तसेच राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची राजभवनामध्ये सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. उद्योग क्षेत्रामध्ये हे राज्य सर्वात अग्रेसर आहे. बांगलादेशातील अनेक विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षणासाठी येतात, त्यामुळे व्यापार संबंध वाढवतानाच बांगलादेशातील विद्यापीठे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आदान प्रदान वाढल्यास उभयपक्षी संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास शिष्टमंडळाचे प्रमुख खासदार नहीम रज्जाक यांनी यावेळी व्यक्त केला आहे. धनगर आणि मागासवर्गीय समाजाची मतपेढी भाजपच्या पाठीशी राहावी या उद्देशाने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना राज्यामध्ये तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात आले. मात्र हे दोन्ही नेते त्यांच्या कार्यक्षेत्रातील लोकांच्या मनाचं मतामध्ये रूपांतर करण्यास सक्षम बनू शकले नसल्याचं भाजपच्या सर्वेक्षणामध्ये निष्पन्न झालं आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचे स्वतःचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर आणि रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायचीच नव्हती असं मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरती ते अजूनही ठाम आहेत. आम्ही संघाच्या विरोधामध्ये आहोत. वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्यांना आघाडी करायचीच नव्हती असं भुजबळ यांनी म्हटलंय. 2014 निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनी भारतात मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करण्यात येईल असा विश्वास जनतेला दिला होता. मात्र रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोर अपयश आले आहे आणि ते सर्वांपासून दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी 2019 वाढून 7.2% पोहोचला आहे. सप्टेंबर 2016 नंतरचा हा उच्चांक ठरला आहे. फेब्रुवारी 2018 बेरोजगारीचा दर 5.9% होता. सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने जारी केलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळील दुर्घटनेच्या घटनास्थळी न येणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अमरावतीमध्ये प्रचाराला गेल्याने त्यांच्यावरती चहुबाजूने टीका होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखामधून पूल दुर्घटनेवरती भाष्य करण्यात आले आहे. मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवरती पडणारा ताण यामुळे बिघडलेले शहर नियोजन अशा अनेक कारणांमुळेच मुंबईची अवस्था सध्या बिकट झाल्याचे ते म्हणाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दलित नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये मोठा संदेश गेला आहे. आपल्या आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे. त्यामुळे सध्या तरी उत्तर प्रदेशमध्ये राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय. ज्येष्ठ काँग्रेस निष्ठावंतांनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र पाठवून पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षात किमान काही वर्ष काम केलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र त्याचबरोबर पक्षाचा उमेदवार बाहेरून येण्याबाबत बरीच चर्चा सुरू असल्याने पक्षाची बदनामी होत असून आमच्या मागणीचा विचार करावा, पण पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही काम करू अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना मीच निवडून आणणार आहे, मी माझा शब्द खाली पडू देणार नाही असं आश्वासन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सातारा तालुका आणि शहरातील उदयनराजे समर्थकांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. मागील काळात झालेले मतभेद विसरून पुढे गेले पाहिजे, अन्यथा आपण यशस्वी होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. विविध राजकीय घडामोडींमुळे सध्या देशभर चर्चेत असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघापाठोपाठ आता जिल्ह्यातील दुसरा शिर्डीचा राखीव मतदारसंघही चर्चेत राहण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसकडून विखेंचा माणूस उमेदवारीसाठी शोधला जात आहे, ज्यामुळे विखेंना किमान त्यांच्यासाठी पक्षाचे काम करावे लागेल असा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामुळे नगर पाठोपाठ शिर्डी ही देशभरामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सस्पेन्स दूर करीत
अखेरीस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये राजकारणातील मातब्बर पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. लोकसभेची निवडणूक तोंडावरती आली असताना वर्ध्यामध्ये अद्याप काँग्रेसचा उमेदवार कोण असणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे वर्ध्यामध्ये सध्या उमेदवारीसाठी तुरस वाढत असलेली पाहायला मिळत आहे. 2014 लोकसभेच्या वेळी पक्षांतर्गत निवडणुका घेऊन दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र यंदा चारुलता टोकस आणि शैलेश अग्रवाल यांच्यामध्ये ही तुरस दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता प्रत्येक पक्षाने प्रचाराच्या दृष्टीने पावलं उचलली असून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी सुद्धा यात हिरिरीने सहभागी झाल्या आहेत. राजकीय पटलावरती सक्रिय झाल्यानंतर आता त्या काँग्रेससाठीच्या प्रचारामध्ये व्यग्र झाल्या आहेत. 20 मार्चला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघामध्ये वाराणसीत प्रचार करणार आहेत. 2014 लोकसभा निवडणूक आणि यंदाची निवडणूक याची तुलना केली असता आजही मोदींची जादू उतरलेली नाही असे चित्र दिसते. महाराष्ट्राचा विचार करता मित्रपक्ष शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी एकसंध होऊन लढल्यास विजय आपलाच आहे आणि याचाच विचार करता भाजप विरोधातल्या कोणत्याही तक्रारी मातोश्रीपर्यंत जाता कामा नये असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा महत्वाचा मतदारसंघ बनला आहे. कारण गेले काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामुळे हा मतदारसंघ अधिकच चर्चेमध्ये आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला होता आणि हाच पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवारी लागल्याने पक्षाने डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिवसेनेच्या गोटातून आपल्याकडे खेचत शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना भाजप युतीची पहिली सभा काल अमरावती येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरती जोरदार टीकास्त्र डागले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अजित पवारांवरती निशाणा साधला आणि मी नर्सरीतून पुढे शिकून मुख्यमंत्री झालो, अजितदादा तुम्ही कुठे राहिलात असा जोरदार टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. बालकांनी काही वक्तव्य केली तर ज्येष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, त्यांच्या विधानाला गांभीर्याने घेतले जाण्याची गरज नाही, बालबुद्धीला शोभेल अशी विधानं ते करतायत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला. पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला त्यावरती फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. पवार यांची माघार म्हणजे भाजप शिवसेना युतीचा पहिला विजय असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. त्यावरती पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये उत्तर दिलंय. खोटी दाढी मिशा लावून शिवाजी महाराज संभाजी महाराज म्हणून मिरवू नका असा घणाघात मनसेतून शिवसेनेमध्ये दाखल झालेले आमदार शरद सोनावणे यांनी अभिनेते अमोल कोल्हेंवरती केलाय. शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीकडून शिरूरमधील लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. मात्र अमोल कोल्हेंचं लोकांच्या मनातील स्थान डोईजट ठरताना दिसत असल्याचं पाहून प्रतिस्पर्धी आढळराव यांनी देखील त्याच विषयामध्ये हात घातला आहे. म्हणूनच शिवजन्मभूमी शिवनेरी गड ते शंभूराजांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच वडू तुळापूर अशी त्यांनी रॅली काढली. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच पक्ष कंबर कसून विजयाची पताका आपल्या नावावरती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदा वंचित बहुजन आघाडीने अनेकांचं टेन्शन वाढवलं आहे. अकोला हा वंचित आघाडीचा बालेकिल्ला मानला जात आहे. अशातच आता भाजपला अकोल्याची चिंता सतावू लागली आहे. अकोल्याची जागा शाबूत राखण्यावरून भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं समजतंय. अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे हे विद्यमान खासदार आहेत. पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. साहेबराव पाटील यांनी यास दुजोरा दिला असून भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर निवडणुकीस उभा राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुणे शहर पोलीस दलामध्ये प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त या पदावरती पाटील हे कार्यरत आहेत. ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी या गावचे आहेत. लोकसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यामध्ये 4 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.
मतमोजणी 23 मेला होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एमकेएन सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.